आपापल्या नवऱ्याला वाळा ग सांभाळून. निशाताईंबद्दल तुमच्या लाडक्या बहिणीबद्दल एक बातमी द्यायची. दारू बेसनाचा लाडू. हॅपी दिवाळी. झाली नोटंकी करून. गपगुमान सांगायचं. सूर्याला काय सांगणार होता? सूर्या, खोत काकांच्या नंबर वरून मेसेज आलाय. तर याचा अर्थ यांनी मला हा मेसेज जायच्या आधी केलाय. ज्या गन मधून खोतवर फायर करण्यात आलं ती गन कोल्हापुरात फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. कोण ती व्यक्ती? काय रे सूर्या, आमच्या नावानं काय रडबड करायलाय? काय झालं? आई, इतके दिवस मी तुझ्यापासून काहीतरी लपवत आहे असं तुला वाटत होत. आई, मी ती गोष्ट तुझ्यापासून एवढ्यासाठीच लपवत होतो की ती तुला समजल्यानंतर तुला खूप त्रास झाला असता. पण आता ती वेळ आली आहे सगळ्यांनाच सगळं स्पष्टपणे सांगण्याची. अरे, नेमकं कशाबद्दल आणि कुणाबद्दल बोलायलायस तू? निशाबद्दल. गीता हिरा कुठं बी दिसना झाले, माहित नाही कुठे गेली. मला तर काय सुचत नाही. इथंच घरात कुठतरी असेल, चला आपण परत एकदा शोध. नाही, मी मी संधीकडे बघितलं ग, ती घरात कुठं बी नाहीये भाऊजी. वहिनी, तू काळजी करू नको, मी आणि शब्रीचाच्या बघून येतो. हॅलो, निशा झुंजारराव. निशा, कुठे आहेस तू? उद्या जर आपल्या हिरोपुरीला वाड्यात खेळताना बघायचं असं तर माझ्या विरोधातले समदे पुराय मला आणून द्यायचे लवकरात लवकर. निशा, मगस पासून तू हेच म्हणतेस पण सूर्याकडे काही येत नाही. शहाणी मुलगी आहेस का नाही तू? मला काय? शहाणी मुलं अशी हट्ट करतात का? मला काही माहिती नाही, मला भूक लागली आणि मला आईकडे जायचंय. इरा, मला भूक लागली, मला भूक लागली. इरा, इरा, आपण इथं लपलोय का नाही हे कोणाला माहित नाहीये. लपाछपी खेळतोय का नाही आपण? मला काय माहिती नाही, मला आता जास्त करायला दे. तू काय करते? पुढे बघायचं का? हा, निशा, तुझा हाच हट्टी स्वभाव आज तुला इथं घेऊन आलाय. अजूनही वेळ गेली नाहीये, तू सरेंडर होऊ. निशा झुंजारराव कधीच सरेंडर होत नसते. थांबतो नको ऐकू, निदान दादासाहेबच तरी ऐक. हा निशा, शेवटची संधी आहे ही. खरं बोलताय तुम्ही,
ही माझी शेवटची संधी आहे तुमच्याशी बोलायची. आणि सुजाता, सुजाता तर आई होणार आहे. अरे वा, ही लईच आनंदाची बातमी सांगितली. म्हणजे आम्ही आम्ही पुण्यांदा आजोबा होणार. शब्बीर भाईजान कुठे आहेत? ते दवाखान्यात गेलं. दवाखान्यात रघुदा आहे त्यांच्यासोबत. काय झालं त्यांना? येतील लवकरच. काळजी करू नको. आणि निशा, अरे निशा कुठे आहे? सूर्या, अरे कुठे आहे निशा? सूर्या, अरे आपली इरा निशा संग गेली होती ना. अरे मग कुठे आहे निशा? अरे बोल की, अरे बोल की पोरा, कुठे आहे निशा? बोल की सूर्या. अरे निशा कुठं आहे? दादासाहेब, निशा कुठं आहे? अहो बोला की, कुठं आहे आपली निशा? माझी नुकतीच 12वी झाली आहे. मला खूप शिकायचंय, पण बाबा बघा ना, परवानगीच देत नाहीये. त्यांची अशी इच्छा आहे की मी लग्न करून संसार करावा. तुम्हीच त्यांना समजवा ना, प्लीज मला न्याय द्या. आम्ही तुला काय न्याय देऊ शकत नाही. काल आम्ही मॉलमध्ये गेलो, ट्रॉलीमध्ये सामान होतं, तर ही पण बसलेली होती. सगळं सामान डिक्कीमध्ये ठेवलं विशालने, आणि हिला ट्रॉली थोडी साईडने सरकवली, आणि आराध्या तुला मी इथेच ठेवणार. ती तिथून माझ्याकडे हळवी होऊन डोळ्यात टचकन पाणी होतं, आणि नंतर ही तिच्याजवळ गेली, जवळ घेतलं, पण तिचं तरी तिथून होतं की बाबा तू ढकललं ना, तू ये मला घ्यायला. आग्रहाची जागा मी तुम्हाला मिळवून देतो, पण ते तू मला असं सहजासहजी देणार नाहीस. तुला माझ्याकडून काय हवंय? आरोही आणि तिच्या माणसांची सेफ्टी. आयडे, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण तूच नेहमी म्हणतेस ना, जी गोष्ट आपण बदलू शकत नाही त्याचा आपण जास्त त्रास करून घ्यायचा नाही. म्हणजे तुम्ही राजवीरला किडनॅप केलं? तुझी आणि राजवीरची काळजी वाटते ग मला. माहिती आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही. हाय, ते कसा? बरं, त्यांचा ड्रायव्हरचा नंबर आहे का तुमच्याकडे? अच्छा अच्छा, नाही नाही, मी आपला सहजच विचारते. बाकी ठीक आहे ना? बरं, काळजी घ्या, बाय. काय काय झालं? ड्रायव्हरचा फोनच लागत नाही आहे म्हणतात, आणि ह्यांच्याशी काहीच बोललं झालं नाही त्यांचं. मला खरंच कळत नाही, अथर्व खूप टेन्शन येते. आता काय करू मी? तर नक्की दादा कुठेतरी गेलाय की तू पाठवलंयस त्याला? तुला आत्ताच सांगते मी, माझ्या दादाचं जर काही बरं वाईट झालं ना, तर त्याला तू जबाबदार आहेस. आणि लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे, या उत्तराशी. कुठला हॉल म्हणालीस तू? सेलिब्रेशन बँकवेट. ते डायनामिक आर्कड ना, ते फेमस, तो हॉल. सेलिब्रेशन बँकवेट 19 तारखेला डोहा जेवणार.